बघा कशी शिकवते आई आमची. कशी बनवता हे काही बघ, हे अशी साफ करते बघ, हे काला काला येते निघत दात घसत त्यांचं चिपोऱ्यांचं दात घसत बघ. काय नाही आता तेच सांगते कमेंट करून कोण भारी दिसत. चलो बाय बाय. चावल काय साबण लाव, काय साबण लाव, साबण बोलत. तर मित्रांनो, काल आमची शूट झाली ती म्हणजे सकाळी 6 वाजेपर्यंत आणि आम्ही ब्लॉगला सुरुवात केली किचन मधून. आणि सुबे सुबे कोण आलेत किचन मध्ये दाखवा चेहरा दाखवा. काहीतरी स्पेशल गिफ्ट आलेलं आहे. गिफ्ट दाखवतो पहिले. चिंबोऱ्या बघा काय म्हणतात. हाय गाईज, एकदा हाय गाईज, झोपल्या मग अशी कसले हुशार होते ना. सो चेहरा रिव्हील झालेला आहे. चेहरा रिव्हील झालेला आहे. उमेश दादाने आणले चिंबोऱ्या. हाय गाईज, लास्ट टाइम तुम्ही ब्लॉग बघितला असाल. येऊ येऊशा जिंबोरे होत्या तर मी सुरीनी तोडल्या म्हणून दादाला बोललो. सिस्टर बोलली की दादा चिंबोरे खायच्या, चिंबोरे खायच्या. डायरेक्ट 2 दिवसात रक्षाबंधनची भेट आलेली आहे. आणि बघा भावा, हे माझी तर लई डेंजर अवस्था झाली असती. काय जास्त गरज नाही तुम्हाला तोडायची, ताकदीची गरज नाही. कारण हे फांगड्यात ना असे सोडतात. बघा सोडलं ना लगेच. एक्झाम्पल देतोय, समजा ही चिंबोरे, ठीक आहे, त्याला ताकद लावायची गरज नाही. एक टेक्निक आहे, फक्त असं पकडायचं निघली. बाबा कसला घाबरलो, बरा पकडला का काय, लगेच सोडल्या. एक टेक्निक आहे, जर तुला बघायचं असेल तर बघू शकतो. तुझ्याशी कशी करणार, माझ्याशी नाही होणार. नको बाबा, मी हात पण नाही लावत. परत एकदा दाखवतो. हे डरपोक नाही बहिण, तोडायची गरज नाही. आपण काय करतो बघ, आपण अशा अशा मी तसंच करत. तसाच मी तसंच करत, काहीच गरज नाही. बघा कर रे बाबा. तुम्हाला वाटत मी तोडलेली आहे, पण तोडलेली नाही. बघा हा एक टेक्निक आहे. बघा कशी काय टोले आहे ना, टोले आहे. टोले आहे समजा. म्हणून कधी कधी हे तर छोटे आहे, कधी कधी 1 किलोचा 1.5 किलोचा 1.5 केजीचा असा मोठा असला ना की त्याला सांभाळून पकडायला लागतो. बाबा तर असं पकडलं ना, ऍक्च्युली 1 केजीची प्राइस आहे 2000 रुपये 2200 रुपये. मग ते एक नागे तुटली ना तरी तुम्हाला मग ते 2200 रुपये 2200 रुपये भेटते. असं त्याच्याच गेम असतं. आता तुम्हाला समजलं फांगडी कशी तोडायची. तोडायची बाबा. मी नी लास्ट टाइम एवरुसा चिंबोरा तोडायला सुरू केली. तुम्ही बघा असं तोडता. मी तसंच तोडता. हा हा काय करत कशी तोडायची. तुम्हाला समजलं नसेल तर परत व्हिडिओ मध्ये पाठीमागे या, बॅक या आणि परत बघा. बघा तोडा. चला बाय बाय. चलो आमच्या तोडून झालेल्या आहेत चिंबोऱ्या. लगेच नंग्यावर तोडायला सांगायचं का नको. हे रात्रीच्या सर्व भांडे आहेत, मस्त सकाळ सकाळ धुतल्यान. आमच्या झोपा काय पूर्ण होत ना अजून. काय आता मस्त जेवण पण बनवतो. येस लगेच मस्त मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आणल्या उमेश दादाने.
आणि माझा लय हलका काम करून गेला, फांगरत उडून गेला. पण ट्रिक भारी होती ती, ट्रिक भारी होती खरोखर, जाम भारी. पहिल्यांदा बघितली भाई कोवल्या येते ते बंदरावर जातात, त्यांना येते ते सर्व. आम्ही पण जाणार आहोत लवकरच किंबोऱ्या पकडायला त्यांच्या सोबत. सो आता चाललो ते म्हणजे गावा, बरेच दिवसातून निघालो गावा आणि आल्यावर बाहेरच ब्लॉक करतोय आणि आल्यावर मस्त चिंबोऱ्यांची रेसिपी बनवणार आहोत. सो चलो बऱ्याच दिवसातून चाललो ते म्हणजे आम्ही गावात, बऱ्याच दिवसातून गावात गेलेलो आणि आता आलो ते म्हणजे घरी. आणि अरविंद दादाच्या घरी पण गेलेलो, त्या दिवशी आपण ओपनिंगला गेलेलो बघ तेव्हा गिफ्ट दिलेला तो दादाकडे राहिलेला, तो आता दिला आपल्याला. सो बघूया काय गिफ्ट आहे. म्हणजे त्या दिवशी आम्ही ओपनिंगला गेलेलो ना तेव्हा आम्हाला गिफ्ट पण त्याने दिलेला. सो आता आम्ही ओपन करतो काय तो बघतो. एसटी गिफ्ट टाकलं लय हाऊस ना पोराची. काय काय पेपर 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 के अंदर क्या आहे. आणि आता मस्त चिंबोरी रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. काय माझ्या पप्पानी गणपती आणला माझ्या, एकच नंबर, भारी भारी खरंच जाम भारी. गणपतीची मूर्ती, गणपती बाप्पा मोरिया. सो चलो आपण आता तिथे लावूया शोकेश वरती ना. बघा ना एवढी भारी भारी सुंदर आहे, एक नंबर सजवलेले. छान आहे. सो चलो मस्त गिफ्ट आहे मावशी, आम्हाला खूप आवडला, खूप जास्त खरंच जाम आवडला. मित्रांनो चांगलेच पिसाळले माझ्यावर. एकटीनी नांगे चोरल्या टोचल्या माझ्या इथं. मी मस्त हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो, ही आवाज देतो मला. झाला काम 25, काम 25. आता मस्त एक रेसिपी दाखव. पण त्यातून फोडायचे काय काय फोडायचे. अच्छा साफ वगैरे करतात हे बघ, अजून जे बनत आहेत बघ. फांगडे कुठे आहेत, फांगडे फ्रीझर मध्ये. फ्रीझर मध्ये मित्रांनो, मेल फिमेल कसे असते ओळखता येतं का तुम्हाला. ही मला तर वाटते ही फिमेल आहे. यो मेल येस ना. हा मस्त. आता साफ कर तुम्हाला ओळखता येतं काय. मग तेच फिमेल मेल कसा ओळखला. ओळखला कसा तरी कसा ओळखला. त्यांचा डान्स चालले, डान्स चाललंय. चलो मस्त साफ कर आणि मग बनवूया. चिंबोरी जाम मोठे मस्त आहेत ना, फक्त भरलेले पाहिजेत. काय माहिती काय ते, त्याच गर निघलं का. हा फक्त भरलेले पाहिजेत काय. खाडीतले आहेत, कसल्या भारी लागतील. यम्मी यम्मी लागला. चलो मा साहेब आलेले आहेत हेल्प करायला. दोन ना, तिला अख्खाच पाहिजे. तुम्ही बोलले ना खोलून काय भरणार. नाही भरायचं नाही, पिशवी काढायची ना पिशवी. अरे आम्ही कटिंग करतो. चालेल चल कट कर, चल डायरेक्ट दोन तुकडे नाहीतरी फोडूनच खावत आहे. बघा कशी शिकवते आई आमची. हे काय बघ, हे अशी साफ करते बघ. दात घसते त्यांच, चिंबोऱ्यांच दात घसते बघ. खाडींची आहे ती भारी लागल. आता आज सकाळी
स्वच्छ बाय म्हणजे चावल काय साबण लाव काय साबण लाव साबण बोलतो बाबराच्या पिशाशी घास आपण घासला ना काय कधी अशा काय रे पण मला करायचं नाही बघितलं मम्मी बघा सांगा ना ये नंगे हे पण तोडायला नाही आलं मी कधीपासून आवाज देत मग इतकीच आहे कधीपासून किचन मध्ये कोलगे बिलगे घे दात घर कसा माझा काय सांग कसा माझा मला तुमची कसली ताकद लावते मग जिवंत आहे अशा का केलं ना गच्चिम गुरा खुल्लत का अशा कधी काय मम्मी मम्मी सांगतात नाही जिवंत आहेत ना त्या हे बघ आवलतान लगेच काय असत लास्ट शूटिंग करते का होत आता समजला तुम्ही बोलता आईला का नाही दाखवा आईला का नाही दाखवा आई पळते कॅमेरा चालू केल्यावर चलो चिंबोरे टाकलेले आहे उकल घेतलेला आहे फोडणी दिलेली आहे आणि शेवटची चिंबोरी मस्त आता उकल घे तुझ्या सोबत आईला ठेवतो आणि मी गावातली काम करून येतो पटक्या चलो चलो कुठे गेले आपल्या मॅडम आई साहेब थांब काय हे बघ तुलस चलो रेसिपी रेडी झाली असू दे त्यान काय झाला अवतार काय आहे तसा आईचा अवतार नाही ही बघ आमच्या आई कशी दिसते अजून स्मार्ट चिकनी बघ काय नाही आता तेच सांगतील कमेंट करून कोण भारी दिसत मम्मी भारी चलो बाय बाय चला तर फायनली रेसिपी रेडी आणि आई पण गेली घरी अगोदर मी गेलेलो गावातल्या घरात मी आणि गुड्डू आणि मग नंतर आई आली घरी सो चलो तिने पण हेल्प केली थोडी गुड्डूला आणि इथे आमची रेसिपी रेडी मी पुन्हा एकदा धन्यवाद उमेश दादा आम्हाला स्पेशल चिंबोऱ्या दिल्याबद्दल थँक्यू सो मच दादाला मी एकदाच बोललेली का मला चिंबोरा खायची इच्छा आहे आणि लगेच घेऊन आला दोन दिवसात सो चलो आता मस्त जेवण वगैरे घेतो हो जे मग काय सो चलो आता मस्त जेवण वगैरे करतो आणि आजच्या ब्लॉगचा पण एंड आम्ही इथेच करतो जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट